हांगासर फोण्या म्हालांत कितलेशेच देवळां आमकां पळोवपाक मेळटात. सद्याक कवळे हांगासर शांतादुर्गा देवस्थान हें इतलें सुंदर आसा, आनी जितलें तें सुंदर आसा पळय तितलोच ताजो व्हडलो इतिहास आसा. हेच जाणून घेवया की देवस्थान हांगासर कितलीं वर्सां पयलीं पासून आसा तें. बाब विनू आमकां सांगतले. विनू बाब, सांगात की ह्या देवळाचो इतिहास कितें? ह्या देवळाक सर्वसाधारण 450 वर्सां पूर्ण जाली. हा, 450 वर्सां म्हणजे पोर्तुगीज आयिल्ले तेन्ना पासून हे हांगा. जेन्ना पोर्तुगीजांनी भाटाभाटी सुरवात केली तेन्ना ही देवळां स्थलांतरीत करण्यात आली. अच्छा, पहिली हे देऊळ खंय आशिल्ले? केळशी. केळशी म्हणजे वास्को वतना लोटली एक गाव असा. त्या गावात केळशी म्हणून एक बारीकशे गाव असा. अच्छा, त्या गावात हे देऊळ आशिल्ले. म्हणजे ताज्या उपरांत जेन्ना हांगा स्थलांतरीत झाले त्या वेळार 450 वर्सां झाली तो काळ. म्हाका सांगात, शांतादुर्गा म्हणजे जे ग्रामदैवत आम्ही म्हणतात, जे प्रत्येक गावात आमकां देवूळ आढळतात, तीच देवी ही न्ही? आमचो हे आता कवळे ग्रामदैवत म्हणटा तो आमचो कपलेश्वर ग्रामदैवत आसा. अच्छा, आणि ही फक्त शांतादुर्गा जी आसा, सारस्वतांच्या फक्त गौड सारस्वत त्यांची कुळावी म्हणून मानली जाता, म्हणजे कुलदेवता. कवळे हांगासर पळोवपासारखी आणि कितली देवळां आसात? आता तिच्या सान्निध्यान, ह्या देवळाच्या सान्निध्यान लक्ष्मीनारायण गणपती असा, त्याच्यानंतर महादेव असा, भगवती असा, पुरुष असा आणि क्षेत्रपाल असा. हे तिच्या बरोबरचे सान्निध्य परिवार देवता आम्ही असे म्हणतात. तिच्या बरोबर आता महादेव जो असा तो महादेव हांगचो मूळचो. अच्छा, म्हणजे पहिलीपासूनचो या जमनीचो मालक तो. त्याच्यानंतर हांगा शांतादुर्गेचे देऊळ बांधले. ओके, म्हाका सांगात विनोबाब की हांगासर उत्सव वार्षिक उत्सव असतात न्ही, ते वर्षात कितले उत्सव असतात हांगासर? आता प्रति महिन्यात 2 पंचमी येतात. त्यो 2 पंचमी जाता, अशे 24 पंचमी जाता वर्षात. तितूतल्यो महत्वाच्यो ज्यो पंचमी असा तितूतली म्हणजे आम्ही महापंचमी तिका बोध केला, तितूत सोन्याची पालखी असते. अच्छा, तर ती वैशाखातली 1 पंचम जाता, श्रावणातली 1 पंचम जाता, मार्गशीर्षातली 1 पंचम जाता आणि आश्विनातली आणि माघातली. अच्छा, माघातली जी पंचम जाता ती मोठो जत्रोत्सव म्हणून तो साजरो केलो जाता. ते केन्ना येतो साधारण इंग्लिश कॅलेंडरा प्रमाणे? इंग्लिश कॅलेंडरा प्रमाणे आता जी येतली ती 24 तारखेच्यान सुरुवात जाता, 24 जानेवारी. अच्छा, हय, आणि 28 तारखे तो महारथ असा. तर नवरात्र हो उत्सव बरो मोठो जाता. तर तसे ताजे बद्दल मात्र सांगात न्ही? प्रतिपदा ते नवमी पर्यंत नित्य सकाळी अभिषेक, नैवेद्य, कुंकुमार्जन, दंपारची महाआरती ते सगळे जाता. रातचे परत कीर्तन, भजन ते जाता. त्याच्यानंतर महाआरती जाता इथली 10:30 सुमार. अच्छा, ते झाल्यानंतर मागीर देवी मखरांत बसयता आणि मखरांत तिची आरती जाता. अच्छा, त्यांना मागीर ती आम्ही जसो झोपाळो हालयता त्याप्रमाणे मखरांत तिका बसून आम्ही तो झोपाळो हालून यथायोग्य सेवा करता. अच्छा, लोकां खातीर किंवा भाविकां खातीर देवूळ साधारण 7 उपरांत उपते जातात काय? तर 7 उपते जातात, ते रातचे 9 बंद जातात. 9 ताची आरती, 9 म्हणजे 9 आरती झाली की साधारण 9:45 जाता बंद जाईपर्यंत. ह्या कवळ्या आम्ही गावांत म्हणूया आणि शांतादुर्गेचे देऊळ सोडून कितले देवळं असतात? हांगा केकडे मारुतीचे मंदिर असा. अच्छा, हे एकच आणि काय लागी? लागी म्हणजे आता रामनाथ देवस्थान, नागेश देवस्थान, महालक्ष्मी देवस्थान ही ओकेबल 15 मिनटांच्या वाटेर. जसे विनोबा भाणी सांगले, अंत्रुज महालांत कितलीशीच देवळां आसा, पळोवया रामनाथी वचून की रामनाथ देवस्थान कितलें सुंदर आनी कशें आसा तें. चल या पासय. देवूळ सकाळी 7 ते 10 मेरेन भाविकां खातीर उघडें आसता. हांगा सदांच उत्सव म्हणपाक हरकत ना, कारण दर्शनाक सगळ्याच वाठारांतल्यान भाविक येतात. नवरात्रान हांगासर देवीक मखरान बसून मकर हालयतात ते पळोवपाक मजा येता. हांगासर दसरो किंवा वार्षीक जात्रा बरी मोठी दबाज्यान जाता. हांगा रावपा खातीर अगरशा म्हळ्यार गेस्ट हाऊस आसा. जेवणाची वेवस्था हांगा ह्या परिसरात आसा. हांगासर कवळ्यांनी खुबश्यो गजाली पळोवपासारख्यो आसात. हांगासर स्वातीन तयार केलेल्यो गोष्टी आसात, म्हणजे नेकलेस, बँगल्स. हांवें म्हज्या खातीर हे घेतला, नायस ना? तुमकां कितें घेवपाक जाय?
बँगल्स, नेकलेस खूप किरे असा. मागे म्हणणार आम्ही किरे घेऊ ना म्हणून. पुढे सायडीकूच आणखी एक देवस्थान म्हळ्यार श्री रामनाथ देवस्थान. 450 वर्सांचो इतिहास ह्या देवळाक आसा. हे देवूळ पयली पोर्तुगीज तेंपार लोटली ह्या गांवांत आशिल्लें. मागीर सेफ्टी खातीर किंवा सेक्युरिटी खातीर ते हांगा शिफ्ट केलें. अंत्रुज महालांत फक्त देवळांच न्हय तर कितलेशीच इगर्जी मशीद आमकां पळोवपाक मेळटा. देवळां पळोवपाक सकाळचो एक आदेश जाल्यार हांगासर एक फामाद सहकारी स्पायस प्लांटेशन आसा. दनपारा जेवणाक वचपाक आनी कडकडीत वतांतल्यान मातसो विसव घेवपाक सहकारी स्पायस प्लांटेशन एकदम बरें आसा. सुपारीची बागायत जाल्यार तातूंत भितर कितलेशींच स्पायस प्लांटेशन्स आनी खूब कितें पळोवपाक मेळटा. सुरवातेक भितर सरतकच तुका गोंयच्या ट्रॅडिशनल स्टायलीन भितर घेवप, टिको लावन ओवाळप, बरो फुलांचो हार घालून स्वागत करप, वा मजा येता. भितर सरना फुडें फुगड्याचे टिपिकल गोंयच्या पद्दतीचे एकदम गांवठी फोक सॉंग्स, तातूंत भितर धालो, जागोर, वा आयकपाक बरें दिसता. एकदम ट्रेडिशनल स्टायलीन नेशिल्ल्यो सणा उत्सवा वेळार घालपाच्यो फुगड्यो आनी तो स्वर, कोणाचोच ताल मात्तूय चुकना. ताळयो तालार पडटात आनी तुकाय त्या तालार ताल मेळोवपाची संद मेळटा. पांय आपशीच नाचपाक लागतात. रोकडेच पयली आडसराचें उदक किंवा गंजनाचें उदक दितात. मागीर दनपार आसत जाल्यार बरें जेवन घेवपाक मेळटा. हांगा दोनूय प्रकारचीं जेवणां आसात. हांगची आयदनां पळयत जाल्यार चडशी मातयेची, लाकडाच्यो पोळयो आनी बाकडे आसात. सगळें एकदम नॅचरल. सध्या हांव सहकारी स्पायस प्लांटेशन आसा. दनपारची वेळ जाल्यार पोटाक सामकी भूक लागल्या. हांगासर न्ही दोनूय प्रकारचें जेवण मेळटा. एक म्हळ्यार वेज आनी दुसरें म्हळ्यार नॉन वेज. सध्या म्हज्या ताटांत आसा
मस्त पुलाव, बरो वास येता, चण्याचो रोस, कोबीची भाजी, पापड, आता हांव मारपाचे आसा ताव. वा, कोकम कडी किंवा सोल कडी जेवणा उपरांत बेस्ट ॲपिटायझर. हय, पूण हें कितें तें म्हाका जाणून घेवपाक जाय. ॲक्च्युली हातूंत भितर हांव जेविल्लो ताटान. फ्रांसीस आसा, फ्रांसिसा कडल्यान विचारून घेवया. फ्रांसीस बाब, हें कितें? हें आतां सुपारीच्या पानाची ती प्लेट केल्ली आसा. सुपारीच्या पानां पासून केल्ली आसा? आणि ही मागीर अशी कशी झाली तर? मागीर आता जेन्ना पळय ते सुपारीचे पान पळय पडटा तेन्ना आम्ही किती करतात, ताका उदकान त्या रातीक आम्ही दोत्ता ते उदकान, आणि मागीर दुसऱ्या दिसा ताका एका दिसाक सुकोवन मागीर ते आम्ही ते प्रेसान घालता. प्रेस करता? प्रेस करताना मागीर ते 4 मिनटांक दोत्ता आणि मागीर ते मागीर ते फॉर्म जाता. हांगा मागीर वॉक थ्रू मेळटा. कितली झाडां आसात, कसल्या प्रकारची झाडां आसात, हांगा दवरिल्ले आर्ट इफेक्ट सामके घेवपा सारखे आसात. सहकारी स्पायस प्लांटेशन नावानूच सगळें कितें कळटा. हांगा स्पायसाची झाडां भरपूर आसतली अशें दिसता. अजून काय हांवें पळोवना, पूण माधव सहकारी हांणी हो बरो प्रयत्न केला. सध्या म्हज्या बरोबर हांगासर बाब फ्रांसीस आसा. तो आमकां व्हरून दाखयतलो की खंय कितले स्पायसीस हांगासर आसा, कितले तरेचे स्पायसीस आसा ते. त्या शिवाय हांगासर आनी कितें पळोवपा सारकें आसा? हांगचे गायड तुका वॉक थ्रू दिता आसतना जशीं झाडां तशींच तांचे मेडिसिनल वॅल्यूज कितें आसात तेवूय सांगतात. हांगचें आनीक एक आकर्शण म्हळ्यार एका सुपारेच्या झाडा वयल्यान दुसऱ्या सुपारेच्या झाडार वचपाची कला. एका मिनटान जवळजवळ कितलीशीच सुपारेची झाडां क्रॉस करपाक मेळटा. ते पळोवपाक सामकी मजा येता. फोंडेच्यान फक्त 2 किलोमिटराचेर हे स्पायस फार्म आसा. हांगासर दनपारां येवप एकदम बरें. सिझन सुरू जालो काय हांगचे मुख्य आकर्शण म्हळ्यार हत्ती आणि ऊंट आमकां पळोवपाक मेळटात. आयज कितली मजा आयली न्हय. आयज आमी ह्या एपिसोडान पयले गवळ्याचे शांतादुर्गेचे टेम्पल, मागीर फार्माकुडी, सहकारी स्पायस प्लांटेशन. आणि ह्या हितूंतल्या म्हाका 2 गजाली खूब आवडल्यो. त्यो म्हळ्यार सहकारी स्पायस प्लांटेशन आणि सेकेंड म्हळ्यार म्हगेले ते कॅम्प. येस, इट्स वॉज सो ब्युटिफूल. फुडल्या फावट अशीच एक नवी काणी आसतली, एक नवी सफर आसतली, तेन्ना पळोवपाक विसरूं नाकात. चल पास ऐकया. मजा आयली न्हय. आता वेळ झाला चल पास ऐकया कॉन्टेस्ट खेळपाचो. आणि आयचो तुमचो प्रश्न जाऊन आसा. आयच्या एपिसोडान आमी पळयल्लें शांतादुर्गेचें देवूळ खंय आसा. प्रश्न परतून एक फावट. आयच्या एपिसोडान आमी पळयल्लें शांतादुर्गेचें देवूळ खंय आसा. तुजे 2 ऑप्शन जावन आसात. ऑप्शन ए कवळे, काय ऑप्शन बी नागेशी. उखल तो गेलो मोबायल आणि आत्ताच SMS कर. SMS करपा खातीर टायप कर CPY स्पेस तुझे आन्सर ऑप्शन ए काय बी ते आणि धाडून दी 56161 ह्या नंबराचेर. तू जिंकू शकता पॅनासॉनिक आयडियाज फॉर लाईफ हांचे कडल्यान 6000 मेरेनचे गिफ्ट हॅम्पर्स आणि चढ SMS धाडत जाल्यार मेळटलो चान्स जिंकपाचे 42-inch LCD TV फ्रॉम पॅनासॉनिक आयडियाज फॉर लाईफ आमच्या 26व्या एपिसोडाच्या शेवटाक. त्यांना मॅक्झिमम SMS धाडत राह. आणि चल पासेक या कॉन्टेस्टचे फाटल्या एपिसोडाचे विनर जाऊन असा प्रिया नाईक फ्रॉम धारगढ.